प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्यासोबतच लाईक, शेअर आणि कमेंट करा. दिवसभरातील ताज्या बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर. मध्यरात्रीच्या वेळी दुकाने फोडून लाखोंच्या मुद्देमालांवर हात साफ करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी जेरबंद केले. आरोपींकडून 2 देशी कट्टे, 3 जिवंत काळतूससह 12,83,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे. 28 वर्षीय साजिद खान साखेर खान, 25 वर्षीय सलमान वल्द अल्ला बक्ष, 33 वर्षीय इम्रान जमील बाबू खान, 32 वर्षीय सय्यद अक्रम असद अली व 55 वर्षीय सिकंदर अली वल्द मोहम्मद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दिनांक 21 डिसेंबरच्या रात्री मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाळा येथील सराफा व टायरचे दुकान फोडून 4,50,000 मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी मोर्शी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर तपास आरंभण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा ही आरोपींच्या मागावर होती. तपासात या गुन्ह्यांमध्ये अंबाळा येथीलच रहिवाशी सिकंदर अली याचा हात असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सिकंदर अलीला अटक करून त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार मध्य प्रदेशातील या 4 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक करून गजाआड केले. त्यांच्याकडून 2 देशी कट्टे, 3 जिवंत काळतूस, सोन्या चांदीचे दागिने, 17 टायर, 5 मोबाईल, रोख व 1 चारचाकी वाहन असा एकूण 12,83,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी तसेच जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी मोर्शी पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. आरोपींकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वातील पोलीस उपनिरीक्षक विजय गराड व पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्या पथकाने केली. ऑटोमोबाईल शॉप आणि एक गोल्ड शॉप इथे फोडण्यात आली होती. दिनांक 21/12 रात्री 2-3 दरम्यान. तर त्यावेळेस ती झाल्यानंतर सकाळी माहिती मिळाल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी जे मार्गदर्शन केलं त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि आपल्या एनसीबीच्या ज्या टीम्स आहेत त्या वेगवेगळ्या दिशांनी त्या दृष्टीने तपासात असताना त्यांना माहिती मिळाली की गावातीलच सिकंदर अली हा जो आहे त्यांनी इतर मध्य प्रदेशच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केलेला आहे. त्यातल्या आरोपींना नंतर ट्रॅप लावून आम्ही पकडलं. एनसीबीच्या सगळ्या टीम्सनी त्याच्यामध्ये अत्यंत तातडीने कारवाई केली. 24 तासाच्या आत आरोपींना जेरबंद केलं. गुन्ह्यातील मुद्देमाल याच्यासोबतच 2 कट्टे जे आहेत आणि 3 काढतूस हे सुद्धा मिळालेले आहेत. गुन्ह्यातील मुद्देमाल रिकवर केला आहे आणि पूर्ण त्यांचं जे मॉडस ऑपरेंडी आहे त्याचा अभ्यास करून आता येणाऱ्या मागील काळामध्ये त्यांनी आणखी काही गुन्हे केले असतील तर त्याचा सुद्धा आपण शोध घेतोय आणि कट्टे त्यांनी कुठून प्राप्त केले याच्यावर सुद्धा आपण शोध घेतोय. ब्युरो रिपोर्ट, प्रजासत्ताक न्यूज. प्रजासत्ताकच्या यूट्यूब चॅनलवर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आताच संपर्क करा. 8605948853. दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल.